कोण देशमुख सर? मी ओळखत नाही, मी त्यांना ओळखत नाही, त्याच्यामुळे असल्या फालतू फालतू स्टेटमेंट करण्याला मी महत्वही देत नाही. आणि आम्ही कधीच घरामध्ये अशा पद्धतीने वागत पण नाही. जी भूमिका असते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की अजित पवारची भूमिका जी आता इथं बोलतो तीच माझ्या देखील असते. अशा पद्धतीने कधीच माझ्याकडनं तर घडणारच नाही, कारण तो माझ्या कुटुंबातला आहे, माझ्या घरातला एक घटक आहे, माझा पुतण आहे, माझा मुलगा असल्यासारखा. अजित दादांनी मला ओळखावं अशी माझी अपेक्षाही नाही आहे, परंतु एवढं तुम्हाला मी सांगतो की अजित दादांना आता खरे अजित दादा महाराष्ट्रातील जनता आता ओळखू लागलेली आहे. त्यांच्या पक्षातली लोकसुद्धा त्यांना आता ओळखू लागलेले आहेत. जयंत पाटील यांचं जेव्हा भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागतो, त्याचवेळी पुण्या मुंबईत अजितदादा यांचे सुद्धा बॅनर लावले जातात, आणि त्याच्यामुळे सुद्धा आता अजितदादांना ओळखायला लागलेले आहेत. सकाळचा शपथविधी केला जातो, त्याच्यामुळे सुद्धा अजितदादांना लोक आता ओळखायला लागलेले आहेत. पाणी मागितलं, धरण मागितलं, तर कशा पद्धतीने अजितदादा वक्तव्य करतात हे सुद्धा आता लोक ओळखायला लागलेले आहेत. आणि रोहित पवार जेव्हा निवडणुकीला उभे राहतात, त्यावेळी सुद्धा कशा पद्धतीने काही कृती केल्या जातात, त्यामुळे सुद्धा अजितदादांना लोक ओळखायला लागलेले आहेत. मी छोटा कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे अजितदादांनी मला ओळखावं अशी माझी अपेक्षा नाही आहे. त्याचबरोबर जेव्हा उद्धव ठाकरे बाईट देतात, तेव्हा हे कसे डोळे मारतात हे सुद्धा आता महाराष्ट्रातील जनता ओळखायला लागलेले आहेत. त्यामुळे त्यांनी